आम्ही नाकारलेले उमेदवार तिकडे गेले आहेत असे उमेदवार घेऊन लढण्याची वेळ राज्यात भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांवर आली आहे. अशांचा पराभव करणे अवघड नाही असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते. रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर टीका केली आहे. उभय काँग्रेसमधून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, साम दाम दंड भेद नीतीचा मार्ग अवलंबून आणि विरोधकांतील कमजोरी उणीवा हेरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेने सुरू केला आहे. लोकशाही तत्वाला हरताळ फासण्याचा उद्योग त्यांनी आरंभला आहे. 5 वर्ष सत्तेत राहूनही लोकांच्या मनात घर करता येत नसल्यानं दुसऱ्याच्या पक्षातील लोकांना घेऊन निवडणुका लढवाव्या लागत आहे. येथेच निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने जाणार हे स्पष्ट होत आहे. भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी कोल्हापुरात झाला आणि 2.5 लाख खुर्च्या आणि 5 लाखांची उपस्थिती असेल असं विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. जयंत पाटील यांनी 2.5 लाख खुर्च्या कोल्हापुरात आहेत तरी का अशी विचारणा करून सभेचे मैदान 2.5 लाख लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचं नसल्यानं तिथे 2.5 लाख माणसे कुठून गोळा करणार अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे, भपका निर्माण करायचा की भाजपाची कामं करण्याची पद्धत असल्याची टीका त्यांनी केली आहे.